मागील 3 दिवसापासून लोकसभा आणि राज्यसभेमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे जे 3 कायदे केंद्र सरकारने आणले याच्या विरोधात काँग्रेस पक्ष आणि त्यांचे काही मित्रपक्ष यांनी एक गदारोळ देशामध्ये माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे तिन्ही जे कायदे मंजूर झाले हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत। पहिला कायदा काय? पहिल्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांना माल कुठेही विकता येईल। पहिले शेतकरी एपीएमसीमध्ये माल विकू शकत होता, आत्ताही विकू शकतो। एपीएमसी तशाच राहणार आहेत, पण आता शेतकरी बाहेर व्यापाऱ्यालाही विकू शकतो, दुसऱ्या एपीएमसीमध्येही विकू शकतो, दुसऱ्या राज्यात नेऊनही विकू शकतो। शेतकऱ्याला जिथं वाटेल तिथं भाव विकू शकतो। जसा उद्योजक आपला माल उत्पादन केल्यानंतर तो जगात कुठेही विकू शकतो, ही मुभा या कायद्यान्वये शेतकऱ्याला देण्यात आलेली आहे। हे शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा आहे। आज आपण एपीएमसीमध्ये गेला तर 100 रुपये क्विंटलचा खर्च आहे, मार्केटचा शेस अडत, त्याच्यानंतर तिथं हमाली चाळणी मग नेण्याचं भाडं, आणि जर त्याला 100 रुपये हे वाचत असतील आणि बाहेर कोणी 100 रुपये जास्त देत असेल तर त्याला जे योग्य वाटेल तो करेल ना। म्हणून हा शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय शासनानं घेतलेला आहे। ह्यासोबत शासनानं एक निर्णय घेतला आहे की आता कॉन्ट्रॅक्ट शेती शेतकऱ्यांना करता येईल। कॉन्ट्रॅक्ट शेती म्हणजे काय? जर एखाद्या कंपनीला असं वाटलं की भाई 500 एकर टमाटर मला पाहिजे, तो शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करून घेईल की मी तुमचा टमाटा या भावात, बाजारात काही भाव असो, कमी असो की जास्त असो, या भावात मी तुमचा टमाटर घेईन। शेतीची मालकी शेतकऱ्याचीच राहील। शेतकऱ्याच्या एकंदरीत त्या कोणत्याही मालकीवर किंवा त्याच्यावर परिणाम होणार नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्याला तंत्रज्ञान मिळेल, चांगलं बियाणं मिळेल, शेती कशी करावी हे शिकायला मिळेल आणि पैसे जास्त मिळतील। पर हे बंधनकारक नाही की केलं पाहिजे, योग्य वाटलं तर शेतकरी करेल, नाही योग्य वाटलं तर करणार नाही। आता चहाचे मळे आपण जर आपल्या दक्षिणेमध्ये देशात जाऊन बघितलेत तर जेवढे चहाचे मळे आहेत ते सर्व कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहेत। आसाममध्ये जाऊन बघा, चहाचे मळे ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहेत। शेतकरी चहा लावतो आणि तो एखाद्या टाटा कंपनीला विकतो, अजून कोणत्या कंपनीला विकतो, अशा 50-100-200 कंपन्या देशात त्यांना विकतो, ज्यांना जास्त पैसे देतात त्यांना विकतो। आज ऊसाचा तसंच आहे। याच्यामुळं आता ऊसाला बंदी राहणार नाही, कशालाही बंदी राहणार नाही। शेतकरी आपला माल कुठेही विकू शकेल, एक्सपोर्ट करू शकेल। एशियन कम्युनिटीमधून हे गोष्टी काढल्या, वाण काढलेत। का काढलेत? पूर्वीला एक जण इतका चावर माल ठेवू शकत नाही, तितक्या चावर माल ठेवू शकत नाही, त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर बंधन दिलं। आता फक्त असं दिलं की देशामध्ये फार एखाद्या गोष्टीचा शॉर्टेज आला तरच आम्ही शासन त्याच्यावर निर्णय घेईल, अन्यथा मालाच्या संख्येवर जी बंदी होती ती इतक्या क्विंटलच्यावर ठेवता येत नाही, त्याच्यावरची बंदी काढली। हे सर्व निर्णय शेतकऱ्याला पुढे नेण्याचे निर्णय आहेत, शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय आहेत, शेतकऱ्याला स्पर्धात्मक बनवण्याचे निर्णय आहेत, शेतकऱ्याला नवीन तंत्रज्ञान मिळवून देण्याचे निर्णय आहेत आणि याच्यामुळे शेतकऱ्याची प्रगतीच होणार आहे। म्हणून जर आपण पंजाबच्या हरियाणाचे आंदोलन मी बघितले तर त्या आंदोलनामध्ये काँग्रेसचे झेंडे आहेत, शेतकरी जे आहेत। याच्यात काय झालं? हे जे प्रस्थापित पुढारी आहेत हरियाणामध्ये, तिथला गहू ज्यावेळेस फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विकत घेते तर 2.5% कमिशन ह्या मधातल्या दलालांना जातो। आता या दलालांचे पोट भरणार नाही म्हणून तिथं केलेलं आंदोलन आहे। आता एपीएमसी आहे, शेतकऱ्याला जे योग्य वाटेल तो करेल ना, शेतकऱ्याला बंधन कशाला पाहिजे। म्हणून अशा प्रकारचा शेतीचा निर्णय, माझी शेतकरी बांधवांना विनंती राहणार आहे की कोणत्याही भूलथापाला तुम्ही बळी पडू नका। शासन तुमच्या पाठीशी आहे, मोदीजी तुमच्या पाठीशी आहे, भारत सरकार तुमच्या पाठीशी आहे आणि तुमच्या हिताचाच निर्णय घेईल। जर तुम्हाला असं वाटलं की 6 महिने वर्षभरांना हा निर्णय चुकीचा आहे तर निश्चितपणे शासनाकडे आपण मांडू शकतो। पण हा निर्णय, आणि हा निर्णय काँग्रेसनं सुद्धा आणला होता। कपिल सिब्बलनी भाषण केलं होतं सभागृहात, त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात होता, म्हणजे तुम्ही केलं तर चांगलं आणि आम्ही केलं तर खराब असं कसं होईल। हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे। म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहणार आहे की या कायद्याच्या पाठीशी आपण उभं राहावं आणि कोणत्याही भूलथापाला बळी पडू नये।